ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार इथे शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे ग्रामस्थ विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाचे धडे शिकवतात दरम्यान पोपटराव पवार यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे सुनील भोंगळे यांनी जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी सरकारी कर्मचारी जे आहेत तर ते संपावरती आहेत मात्र नेहमीच राज्यासमोर नवनवीन आदर्श ठेवणारे हिवरे बाजार गावानं आणखी एक नवा आदर्श ठेवलेला आहे थे। 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 या संप काळात विद्यार्थ्यांचं जे आहे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा जी आहे तर ते नियमित भरते आहे आपल्यासोबत आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवार साहेब आपल्यासोबत आहेत काय एकंदर ते सांगाल काय उद्देश होता आणि कशा पद्धतीने शाळा सुरू आहे मुळात कसं आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोविडच्या काळात सुद्धा बाजार ग्रामस्थ आणि पालकांनी शाळा जी आहे ती ऑफलाईन भरवली होती आणि त्याचाही परिणाम अठरा मुलं स्कॉलरशिपमध्ये आली यशवंत माध्यमिक विद्यालयाची आणि जवळपास चौदा मुलं प्राथमिक शाळेचे एक ते सातचे आली मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही कारण काय की सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत सर्वसामान्य गरीब कुटुंबातली मुलं आहेत आणि या मुलांना कुठलीही कोचिंग क्लासेसची व्यवस्था नाही मग हे वर्गात जे शिकवलं जाईन त्यावर अवलंबून आहे म्हणून काही जे कर्मचारी संपावर गेलेले आहेत ठीक आहे त्यांच्या मांडण्या मागण्या योग्य असतील किंवा न्याय असेल शासन त्यांच्या सारा विचार करेल पण आज परीक्षेचा पिरियड आहे अभ्यासक्रम संपलेला आहे आणि परीक्षेच्या वेळेसच जर मुलांना या प्रकारे वर्गात थांबावं लागलं किंवा अध्यापन बंद झालं तर त्यांचा त्यांच्या पेपर लिहिण्यावरती परिणाम होतो म्हणून आम्ही नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा आणि संदेश देणारे आमचे उपक्रम असतात त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन गावातील निवृत्त असेल पालक असेल मी स्वतः आमचे पंचायत सोसायटीचे लोक त्यांनी येऊन अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू केलंय ते फक्त आणि फक्त मुलांचं भविष्य काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळा सुरू आहेत कसं नेमकं नियोजन केलंय आपण कारण आता इथं पालक देखील शिकवत आहेत ऐक सकाळी साडेसात ते अकरा असं टायमिंग ठेवलेलं आहे आम्ही मग सकाळीच पालक येतात एक तीन घंटे नियमित नेहमीप्रमाणे शिक्षक असतात पण ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात म्हणून अध्यापनाचं काम पालक गावातील निवृत्त कर्मचारी असतील किंवा पंचायतीचे आणि बाकी तर संस्थाचे जे सुशिक्षित माणसं आहेत ते सगळं निर्णय या ठिकाणी घेतात सर आपण इथं शिकवलं देखील आज कसा अनुभव होता नेमकं शिकवण्याचा खूप बालपणाच्या आठवणी जाग्या होतात कारण ज्यावेळी आपण खूप लहान होण्याचा प्रयत्न करतो हो। त्यावेळेस त्याचा खूप मोठा आनंद अस कारण ज्यावेळेस पहिलीमध्ये शाळेत जाणं आणि दहावीचे पेपर देणं त्या पिरियडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा जो संवाद असो तो आनंदायी अस म्हणून मोठं झालेल्या कुठल्याही व्यक्तींनी किंवा गावातील ज्येष्ठांनी त्य ज्यावेळेस शाळेमध्ये मुलांशी संवाद करण्याची संधी मिळते मला वाटतं ती अवश्य केली पाहिजे कारण मुलांचं आणि गावातील ज्येष्ठांचं किंवा गावात काम करणाऱ्या नेतृत्वांचं एक जर समन्वय चांगला राहिला तर निश्चितपणे प्रत्येक गोष्ट मुलं कुटुंबातील गावातील ती शेअर करतात आणि याचा उपयोग आपल्याला मुलांचं उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी होतं नक्कीच एकंदर जर बघितलं संप काळात देखील बाजारची शाळा जी आहे ती सुरू आहे आणि एक नवा आदर्श पुन्हा एकदा हिवरे बाजार घालून दिलाय सुनील बंगुळे एबीपी माझा हिवरे बाजार अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट